नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत. आजच्या ठळक बातम्या. जेजुरी सासवड रोडवर मौजे साकुर्डे गावच्या हद्दीत भोंगळेमळा सरकार हॉटेलसमोर मोटरसायकल व अज्ञात वाहनांचा अपघात झाला असून या अपघातात गंभीर जखमी तर एक जणाचा मृत्यू झाला असून याबाबत फिर्यादी अण्णा मणी निकम वय 32 वर्ष धंदा नोकरी केमिकल कंपनी कुरकुम राहणार शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक याच्या विरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भुईटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मोरगाव तालुका बारामती येथील पत्रकार विनोद पवार यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी खुनी हल्ला केला आहे. संबंधित आरोपी मंगेश जगताप राहणार मुर्टी तालुका बारामती, सागर शिंगारे राहणार पांडेश्वर तालुका पुरंदर व इतर 4 अनोळखी व्यक्तींवर या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर 307 सारखे कलम लावण्यात आले असून मुख्य आरोपीला अटक केली आहे व इतर आरोपीही लवकरच अटक करू असे आश्वासन यावेळी उपस्थित पत्रकारांना अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भुईटे यांनी पत्रकारांना दिले. संयुक्त राष्ट्रांतर्फे यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे देशातील रेल्वे गाड्यांमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भरड धान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि IRCTCने घेतला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसमधून होणार आहे. एकाच दिवशी शिर्डी आणि सोलापूर या 2 वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वरळीतील सभेवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या सभेला कमी गर्दी झाली होती. अनेक लोक सभेतून निघून जाताना दिसले. या सभेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचे दिसून आले. यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे की 6 तास बसल्याने त्यांना अनेक नैसर्गिक समस्या असतील म्हणून ते उठून गेले असतील असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून शिवसेना कोणाची या वादावर सुनावणी होणार आहे. या दरम्यान बंडखोरी केलेल्या शिवसेना सदस्याच्या अपात्रता याचिकेवर निर्णय हा आधी झाला पाहिजे, त्याआधी निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 1983 वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. पंतवर प्रतिक्रिया देताना कपिल देव म्हणाले, ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जेव्हा तो बरा होईल तेव्हा मी जाऊन त्याला जोरात कानाखाली मारेन. तुमच्या दुखापतीने संपूर्ण संघाचे संपूर्ण नियोजन खराब केले आहे. मग असा संतापही येतो की आजकालची तरुण मुलं अशा चुका का करतात, म्हणूनच त्याच्यासाठी त्याला मी मारणार आहे. कपिल देव म्हणाले, तसेच ऋषभ पंतला आशीर्वाद आणि प्रेम देव, त्याला लवकर बरा करो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपुरात खेळवला जाणार आहे. पंतची अनुपस्थिती ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला त्याची उणीव भासेल असेही कपिल देव म्हणाले. महापालिका प्रभाग रचना तसेच OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबणीवर पडलेल्या निवडणुकांबाबत मंगळवारी देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडण्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 2018 खासदार राऊत एका खासगी कार्यक्रमासाठी बेळगावला आले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमात राऊतांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी बेळगाव न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावले होते. त्याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. राऊत यांच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज बुधवारी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. या जामिनामुळं राऊतांना दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत आज सत्यजित तांबे हे शपथविधीसाठी पुढे आले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच वादा सत्यजित दादा अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहातील इतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी केली. या दोन्ही घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. यावरून आता ही राष्ट्रवादीची खेळी होती का अशा चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना आव्हान करतायत. आज माझे आदित्य ठाकरे यांना आव्हान आहे की मी राजीनामा देतो, त्यांनी माझ्या बडनेरा मतदारसंघात माझ्याविरोधात निवडणूक लढवावी किंवा त्यांनी वरळीमधून राजीनामा द्यावा. मी त्यांच्या विरोधात वरळीमधून निवडणूक लढवायला तयार आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत तयार होणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल. समुद्राखालून 7 किलोमीटर भागासह तब्बल 21 किलोमीटर लांबीच्या एकूण बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अधिकाऱ्यांना त्या 9 फेब्रुवारीपासून प्राप्त होतील. या प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास आणखी किमान 3 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. पाणी पुरवठा योजनेचे पाईप खरेदीचे बिल मंजूर करण्यासाठी तब्बल 70,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग भोरच्या उपअभियंत्याला मंगळवारी ताब्यात घेतले आहे. जयंत सोपनराव ताकवले असे अटक आरोपीचे नाव आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर भोर येथील पंचायत समिती कार्यालय येथे सापळा रचून आरोपीला लाच घेत असताना रंगेहात अटक केली. भोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंके पुढील तपास करीत आहेत. कराड पाटण तालुक्यात ऐन रब्बी हंगामात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अतिवादळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आले आहेत. असे असताना खरीपातील नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत, मात्र ही आशाही आता पूर्णतः मावळताना दिसत आहे. जानेवारीमध्येच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी दुकानांमध्ये युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सुकेत चंद्रशेखर प्रकरणी ईडीकडून दिल्ली तुरुंगातील 3 अधिकाऱ्यांना अटक. डीएस मीना, महेंद्र सुंदरिया आणि सुंदर बोहरा यांना अटक केली आहे. तिघांना 6 दिवसाची ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. केरळमधील कोझिकोडे इथल्या ट्रान्सजेंडर कपलच्या आयुष्यात बाळाचं आगमन. ट्रान्समॅन जहाद नेमुलाला दिला जन्म. जहाजची पार्टनर झियाने व्यक्त केला आनंद. भूकंपग्रस्त तुर्कीच्या दुर्गम भागात 1 भारतीय बेपत्ता. 10 जण अडकलेले भारतीय सुरक्षित आहेत. कामानिमित्त तुर्कीला गेलेला 1 भारतीय बेपत्ता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती. वंदे भारतचे एक्सप्रेसचे 10 फेब्रुवारीला उद्घाटन होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याला हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे सुरू होणार आहे. राखी सावंतचा पती आदिल खान दुरानीला न्यायालयीन कोठडी. अंधेरी कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी. ओशिवरा पोलिसांनी मंगळवारी आदिलला केली होती अटक.
राखीनेच आदिलविरोधात तक्रार दाखल करून राखीच्या तक्रारीवरून पोलिसांनी FIR दाखल केली आहे. कसब्यात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढणारच. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते कसब्याच्या रिंगणात. ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडची युती असूनही निवडणुकीच्या रिंगणात उद्या प्रचाराला फुटणार नारळ. लाल महालात जिजाऊंचं दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात. ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारताकडून तुर्की आणि सिरियाला मोठी मदत. भूकंपग्रस्त तुर्की आणि सिरियामध्ये पाठवली शोध आणि बचाव पथकं. एक फील्ड हॉस्पिटल, साहित्य, औषध आणि उपकरणं. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. महाराष्ट्र भूषण निवड समितीच्या शिफारशीवरून पुरस्कार. रोख आणि प्रशस्तीपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.